मुलांनो, आज आपण छानशी गोष्ट ऐकणार आहोत. तर माधुरी पुरंदरे यांच्या पुस्तकातील श्याम्याची गंमत आणि इतर कथा यातून घाबरट अम्मी ही गोष्ट निवडली. ऐका तर घाबरट अम्मी. सनी कूल बेटा, शाळेची वेळ झाली. मी नाही जाणार शाळेत, मला भीती वाटते. कसली भीती? बाहेर पाऊस किती पडतोय. मी भिजलो आणि आजारी पडलो तर? कोण हा बघ, किती छान रेनकोट आणलाय तुझ्यासाठी. तू घातलास की कसा उठशील? पण चिखलात पाय घसरून पडलो आणि माझा पाय मुदगळला तर? तर मी झुक्कूपैकी शेकून आणि चोळून देईन. आता जा शाळेत. आणि वाटेल की एवढा ओढा धो धो आवाज करतो तर मी पडलो आणि उठलो तर? ओढ्यावर पूल आहे. पुलावरून जाताना कसा पडशील ओढ्यात? पण आम्ही मला शाळा सापडलीच नाही आणि मी रस्ता चुकलो तर? असा कसा चुकशील तू? तुझ्या बरोबर कोण कोण येणार आहे माहित आहे तुला? तो बघ परेशाला बोलवायला. आणि श्रेया पण आली आहे. मागण अवी नंदू कुमू देत आहे. तू कोणाचा हात धरणार? परेश म्हणाला, चल रे सली, तुझा हात मी पकडतो, एक हात श्रेया पकडतो. सलीम भुरभुरत केला. वाटेत तू पडला नाही, बुडला नाही, भिजला सुद्धा नाही. शाळेत किती मुलं आणि मुली इकडून तिकडे तिकडून तिकडे धावत होती. सलीम भुरभुर विसरला. एवढ्यात ताई आली. अरे वा, आज सलीम आलाय वाटत शाळेत. ऐकलं का रे मुलांनो, आज वर्गात नवा मित्र आलाय. जुई ओरडली, ताई ताई थांबा थांबा. आज मी जुई वर्गाखाली पडाली आणि लगेच परतली आली. सलीमच्या समोर येऊन तिने छानस मोगऱ्याचं फूल सलीम समोर धरलं. मग ती मोठ्याने म्हणाली, आपल्या वर्गात सलीमच स्वागत असो. ताईंनी विचारलं, सलीम तुला चित्र काढायचे कि माती काम करायचंय कि पुस्तक वाचायचंय? मला चित्र नाही नाही, माती काम नाही, पुस्तक मी खेळतोच. मग बरोबर, तुला जे आवडेल ते तू कर. सलीमला दिवसभर खूप मजा आली. सगळे मित्र आणि मैत्रिणी सलीमला खूप आवडले. ताई तर खूपच आवडते. त्यांनी सटासट दोरीच्या उड्या मारल्यानंतर सलीम जोरात ओरडला, आई जप्पा, ताई कसले खास आहेत ना? टन टन. नंदू म्हणाला, सलीम चल घरी, शाळा सुटली. सलीम म्हणाला, एवढ्या शाळा सुटली? सलीम उड्या मारून गाणं गात घरी आला. त्यांना शाळा फारच आवडली होती. तिथल्या गमती जमती कधी एकदा आम्ही ना येऊन सांगेन असं झालं. सलीम आता रोज आनंदाला शाळेत जातो आणि आनंदानं परत येतो. पण त्याची आम्ही मात्र रोज काळजी करतो. ती म्हणते, सलीम शाळेत जाताना ऊन किती असत? आजारी पडलास म्हणजे? अगं मी टोपी घालतो ना. रस्त्यात फुलपाखरामागे धावताना पडलास आणि खरचडलं तर? तर ठेच लागलेली जागा स्वच्छ पुसून साफ करेन आणि शाळेत गेल्यानंतर काही औषध लावतील. तुझा डबाही सांडला आणि पडला तर काय करशील? हातेच्या माझा डबा सांडला तर माझे मित्र देतील ना मला? तू उगाच घाबरतेस ना आम्ही. पण शाळेत तुला आम्हीची आठवण येईल आणि मग तू रडशील. तेव्हा तू काय करशील? नकोस ती शाळा, घरीच थांब. आहा ग, म्हणे नकोस ती शाळा. किती गंमत करतो आम्ही तिकडे. आणि तिथे खेळ असतात, नाच गाणं असत, कविता असतात. शिवाय मी छोट झाड लावलंय. मी गेलो नाही तर त्याला पाणी कोण खाले आणि मरून नाही का जायचे? मी शाळेत जाणार म्हणजे जाणार. आता रोज सकाळी सलीम शाळेत जायला निघतो तेव्हा आम्हीला सांगतो, आम्ही रडू नकोस, काळजी करू नकोस. मी शाळेतून येईपर्यंत शहाण्यासारखी राहा बरे का?